कृष्ण प्रभू मध्ये प्रेज द लॉर्ड। विश्वास आज की प्रभूने तुम्हा सर्वांचा संवाद डोळ्यातील बाकले प्रमाणे केलाय करीत आहे आज पुढे तो करणार म्हणून आपण त्याचे आभार मानूया। आज आपण एकत्र येणार ही त्यांची योजना आहे। चला तर आपण आपलं पवित्र शास्त्र पाहूयात। आज प्रभूचं पुढील वचन स्तोत्रसंहिता 121। परमेश्वर तुझा रक्षक आहे, आरोहण स्तोत्र। मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते। तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही। पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी येत नाही। परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे। दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही। परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील। परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील। प्रेज लॉर्ड। प्रियांना आपण ह्या वचनातून आशीर्वादित झालो आहोत। चला तर आपण प्रभूची भक्ती करण्यासाठी गुढघ्यावर येऊयात, आपले हात स्वर्गाकडे उभारूयात आणि आपण प्रभूची आराधना करूयात। तेरे सामर्से मगन रहता हो, तेरी करुणा से न घबराता हूँ। तेरे सामर से मगन रहता हूँ, तेरी करुणा से न घबराता हूँ। प्यारे प्रभु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। प्यारे यीशु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। मेरी बिनती को नहीं ठुकराया, मेरी बिनती को नहीं ठुकराया। मन की इच्छा को तूने पूरी की, मन की इच्छा को तूने पूरी की। प्यारे प्रभु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। प्यारे यीशु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। तेरे विजय से मैं महान हुआ, तेरे विजय से मैं महान हुआ। तेरे सम्मान से गरीबी दूर हुआ, तेरे सम्मान से गरीबी दूर हुआ। प्यारे प्रभु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। प्यारे यीशु तू ही काफी, तुझसे ही है सम्मान मेरा। प्रियानो, सर्व भक्तीतून आपण प्रभूला आपल्या मनातील लता कथा सांगितल्या आहेत आणि प्रभूने ते ऐकले आहे। प्रभू येशूची कृपा, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हाला समवेत राहो। आमेन।